अरे विशाखाताई आलात पाणी आणू? नाही नको गं, आहे माझ्याकडे. हे काय विशाखाताई, सकाळपासून एवढी सधी पाण्याची बाटली संपली नाही ना? ते हे टाकलेलं बस इलेक्ट्रॉल. हां संपवते गं बाई, बस बस. तू घरी कशी काय, क्लासला गेली नाहीस? हो क्लास झाला बंद, परीक्षा आल्या ना जवळ. आणि मीही आत्ताच आले. विशाखाताई, मी ना सायलीताईंबरोबर फॅक्टरी बघायला गेले होते त्यांची. म्हणजे बऱ्याच दिवसापासून बोलवत होत्या त्या. आज सकाळी फोन आला की मी तुला न्यायला येते, मग आले जाऊ. सायला, मला नाही बोलले ती तसं. किती मस्त आहे हो त्यांची फॅक्टरी, 12-14 बायका कामं करतात आणि ऑफिसही काय छान आहे. मला नाही बाई कधी बोलवलं तिने फॅक्टरीवर. विशाखाताई, आज सायलीताई मला म्हणाल्या की त्यांना माझ्याकडनं काही डिझाईन्स हवी आहे. हो अरे वा छान, म्हणजे आता फॅशन डिझायनर होणार तुम्ही? नाही हो विशाखाताई, एवढा वेळ कुठे आहे मला. त्यांनी आपलं सांगितलं, आग्रह केला. हो जान्हवी, तर जपूनच. किती झालं तरी पंजाबी नाही ती, बघता बघता कधी टोपी लावेल ना कळायचं नाही. माझी मैत्रीण आहे, मी आपण सांगायचं काम केलं बाई. तू ठरव तुझं काय करायचं. नाही हो, अजून यांनाही विचारलेलं नाही आहे. त्याशिवाय कसं काय करेन मी? यांना विचारेन, आबांना विचारेन आणि त्यानंतरच ठरवेन. आणि आता परीक्षाही जवळ आली आहे, त्यामुळे परीक्षा आधी, बाकी काही नाही. बरं ते जाऊ दे. मला सांगा, तुम्हाला खायला काय करू? काही नको गं बाई, मी जरा वर जाऊन पडते, छान कंटाळा आला आज मला. विशाखाताई एक सांगू? बोला. तिन्ही सांजेच्या वेळी पडू नका, तुम्ही ना पुस्तकं वाचा किंवा टीव्ही बघा. हो माझी सासूबाई. हो गं बाई, हो मी पडणार नाही. हां जाऊन फ्रेश होऊ का की तेही नको? नाही मी ते आपलं असं सहजच. अगं बाई मी झोपणार नाही आहे, फक्त जाऊन फ्रेश होऊन येते. हां आणि मग बघते स्वयंपाकात मला काही जमतंय का. भाजी निशिनाथ.